हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अंडरस्टँडिंग विंडोज. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की विंडोज काय असते, ऑपरेटिंग सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टमचे फंक्शन्स आपण शिकलेलो आहे, तसेच फाईल आणि फोल्डर्स हे आपण शिकलेलो आहे. तर फाईल कशाला म्हणतात, फोल्डर कशाला म्हणतात आणि फाईल्सचे किती टाईप्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स आपण पाहतो, जसं पॉवर पॉइंट फाईल किंवा वर्ड फाईल, डॉक्युमेंट फाईल किंवा एक्सेल फाईल. ओके, तर आता त्याचे एक्सटेन्शन पण आपल्याला माहिती आहेत की वर्ड फाईलमध्ये केल्यानंतर DOCX एक्सटेन्शन, पॉवर पॉइंटमध्ये केल्यानंतर PPT एक्सटेन्शन आणि एक्सेल मध्ये केल्यावर XLS एक्सटेन्शन, किंवा जर पिक्चर फाईल असेल तर JPG एक्सटेन्शन. तर हे सगळे वेगवेगळे एक्सटेन्शन आहेत. तर आज आपण एक ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणार आहोत की कशा प्रकारचे प्रॅक्टिकल मध्ये क्वेश्चन्स असतात, प्रॅक्टिकली आपल्याला कसं करायचं आहे. तर इथे ऍक्टिव्हिटी आहे, इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण करून दाखवायचं आहे. आपल्या डेस्कटॉपवर फायली त्यांच्या प्रकारानुसार क्रमवारी लावा. आता हे आपण कसं करायचं ते पाहूया. त्याच्या आधी तुम्हाला डेस्कटॉप ओपन करावा लागेल. हा आहे डेस्कटॉप. तर डेस्कटॉप वरती आपण पाहू शकतो इथे फाईल्स आहेत, फोल्डर्स आहेत, सिस्टम फाईल्स आहेत. तर या फाईल्स आपल्याला व्ह्यू करण्यासाठी आपल्याला इथे बरेच ऑप्शन्स मिळतात, त्यासाठी डेस्कटॉप वरती राईट क्लिक करायचं आहे. ओके, तर राईट क्लिक केलं त्यानंतर इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स पाहायला मिळतील, व्ह्यू, सॉर्ट बाय, रिफ्रेश, हे सगळे ऑप्शन्स आहेत. इथे न्यू ऑप्शन आहे, इथे सुद्धा तुम्ही या न्यू ऑप्शनच्या सहाय्याने फोल्डर बनवू शकता, शॉर्टकट बनवू शकता आणि बाकी सगळ्या फाईल्स सुद्धा क्रिएट करू शकता. तर आपण पाहूया व्ह्यू मध्ये काय असतं ते पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करते. व्ह्यू मध्ये लार्ज आयकॉन्स, मीडियम आयकॉन्स आणि स्मॉल आयकॉन्स असतात. तर आपण मीडियम आयकॉन वर ठेवूया आणि इथे तुम्हाला दिसेल की ऑटो अरेंज आयकॉन्स हे चेक केलेलं आहे, म्हणजे आपण हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तसंच अलाइन आयकॉन्स टू ग्रीड हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर यासाठी ऑटो अरेंज आयकॉन्स जर आपण सिलेक्ट नाही केलं तर पाहूया काय होईल. तर तुम्ही पाहू शकता की मी कुठेही फाईल्स किंवा आपले शॉर्टकट्स, फोल्डर्स ठेवू शकते, राईट. तर काय होतं हे तुम्ही ऑटोमॅटिक स्वतःच्या इच्छेनुसार कुठेही फाईल फोल्डर ठेवू शकता. ओके, तर ज्यावेळी आपण ऑटो अरेंज आयकॉन्स करू त्यावेळी आपल्याला सगळे हे जे आयकॉन्स आहेत ते पूर्ण डिझाईनने सजवलेले दिसतील, म्हणजे एकाखाली एक असे ओळीने सजवलेले दिसतील. ओके, तर यासाठी तो ऑटो अरेंज आयकॉन्स ऑप्शन आहे. आणि आपल्याला ऑटो अरेंज कधी काढावं लागतं, जर समजा तुम्हाला एखादा ऑप्शन, सपोज आता मला हे स्क्रॅच डेस्कटॉप आहे ते मी दुसरीकडे ठेवणार आहे, तर ऑटो अरेंज आयकॉन असले तर मी ते सरकू शकत नाही. तर त्यासाठी हे आपण डिसिलेक्ट करून दुसऱ्या बाजूला ठेवू शकतो. बऱ्याच वेळी डेस्कटॉप वरती
आपल्या भरपूर आयकॉन्स असतात त्यावेळी आपल्याला हे करावं लागतं. ओके, आता परत मी ऑटो अरेंज आयकॉन करते. तर आपला प्रश्न होता की फाईलच्या प्रकारानुसार डेस्कटॉपवरतील फाईली किंवा आयकॉन्स सजवून ठेवायचे. ओके, तर त्यासाठी राईट क्लिक, सॉर्ट बाय आयटम टाईप. तर इथे पण तुम्हाला चार ऑप्शन्स मिळतात, नेम, साईज, आयटम टाईप, डेट मॉडिफाइड. तर आयटम टाईप केलं तर तुम्ही पाहू शकता सिस्टमचे जे टाईप, सिस्टम टाईप जे आयटम आहेत ते पहिल्यांदा येतात, जसे धिस पीसी, नेटवर्क, रिसायकल बिन, एचपी, हे सगळे. त्यानंतर आपण क्रिएट केलेले आयकॉन्स येतात. तर नेम जर केलं तर नेम वाईज येतात, आणि साईज म्हणजे त्याची साईज किती आहे त्यानुसार येतात. जसे इथे तुम्ही पाहू शकता याची साईज आहे 796 KB, याच्यानंतर याची साईज आहे 87 KB, म्हणजे जी साईज जास्त असेल ती फाईल पहिल्यांदा येते, बाकी शॉर्टकटची कोणती साईज नसते. तर आपल्याला करायचं आहे सॉर्ट आयटम टाईप, आणि हे डेट मॉडिफाईड आहे ते पण. ते पण तुम्ही पाहू शकता. तर डेट मॉडिफाइड म्हणजे ज्यावेळी आपण क्रिएट केलं असेल त्यावेळेचं आहे. समजा प्रॉपर्टीज मध्ये आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल की डिटेल्स आहे 22/10, 22 तारखेला बनवलंय. ओके, आणि ही फाईल बघू, प्रॉपर्टीज डिटेल्स. ओके, ही फाईल ऍक्च्युली डिलीट केलेली, तर ही फाईल पाहू. ही फाईल आहे 12/10, म्हणजे जी रिसेंट फाईल असेल ती पहिल्यांदा तुम्हाला दिसते, त्यानंतर जुन्या फाईल्स दिसतात. ओके, तर आपल्याला करायचं आहे सॉर्ट बाय आयटम टाईप. ऑलराईट, नेक्स्ट आपला क्वेश्चन बघू. नेक्स्ट आहे, आपल्या संगणकाच्या डेस्कटॉपवर MISC नावाचे एक फोल्डर तयार करा. ज्यावेळी तुम्हाला नाव दिले जाते त्यावेळी तुम्हाला याच नावाचा फोल्डर क्रिएट करायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला विंडोज एक्सप्लोरर ओपन करायचा आहे, उघडायचा आहे, आणि त्याच्यानंतर ई ड्राईव्ह वरून काही फाईल्स विविध फोल्डरमध्ये त्यांच्या आकारानुसार क्रमवारीत लावायचे. ओके, तर आपण आधी फोल्डर क्रिएट करू. तर डेस्कटॉपवर फोल्डर कसा क्रिएट करायचा? राईट क्लिक, न्यू फोल्डर, आणि फोल्डरला आपल्याला नाव द्यायचं आहे. राईट क्लिक करा, रिनेम, आणि नाव द्यायचं आहे आपल्याला MISC. ओके, त्याच्यानंतरचा आपला प्रश्न होता विंडोज एक्सप्लोरर ओपन करायचा आहे आणि ई ड्राईव्ह वरून काही फाईल्स विविध फोल्डरमध्ये कॉपी करायचे आहेत, आणि या फोल्डरच्या फाईली त्यांच्या आकारानुसार क्रमवारीत लावायच्या. ओके, तर चला पाहूया. तर हा विंडोज एक्सप्लोरर ओपन केला, त्याच्यानंतर आपण ई ड्राईव्ह मध्ये जाऊ. इथून काही फाईल्स, तर समजा या फाईल्स आहेत, तर या फाईल सपोज मी काही फोल्डर मध्ये इथे एफ ड्राईव्ह मध्ये फोल्डर बनवते, न्यू फोल्डर,
इथे आपण फोल्डरला नाव देऊ सॅम्पल, आणि या फोल्डर मध्ये कॉपी पेस्ट करू. तर कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी आपल्याला तीन पद्धती आहेत. एक आहे शॉर्टकट पद्धत, म्हणजे शॉर्टकट की यूज करू, जसे कंट्रोल प्लस सी म्हणजे कॉपी, कंट्रोल व्ही म्हणजे पेस्ट. तसेच आपण राईट क्लिक करू शकतो, कोणती फाईल सिलेक्ट करून इथून तुम्ही कॉपी आणि पेस्ट करू शकता. तसेच तुम्ही फाईल सिलेक्ट केली की इथे कॉपीचा क्लिपबोर्ड वरती कॉपीचा ऑप्शन येतो, याला म्हणतात क्लिपबोर्ड ग्रुप. ओके, तर अशा रीतीने तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. आता त्यानंतर काय करायचं आहे, फाईल्स ज्या आहेत त्या आपल्याला सजवायच्या आहेत. जसं इथे तुम्ही प्रॉपर्टीज सुद्धा पाहू शकता, आणि व्ह्यू मध्ये जाऊन सॉर्ट बाय साइज, जर आपल्याला साइज करायची असेल तर येस त्याच्या आकारानुसार, आकार म्हणजे त्याची साइज. ओके, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल, इथे तुम्ही बघू शकता की साइज नुसार फाईल्स सॉर्ट झालेल्या आहेत. जसं मोठी फाईल पहिल्यांदा आणि त्यानंतर छोट्या फाईल्स आहेत. ओके, तसंच तुम्ही सॉर्ट बाय डेट क्रिएटेड करू शकता किंवा सॉर्ट बाय ऑथर सुद्धा करू शकता. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टायटल, टायटलनुसार करू शकता. आणि इथे सॉर्ट बाय मध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स मिळतात, जसे आपण फोल्डरच्या सॉर्टिंग साठी बघितलेले नेम, डेट मॉडिफाईड, टाईप, साइज, डेट क्रिएटेड, ऑथर्स. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही फाईल्सचे सॉर्टिंग करू शकता. नेक्स्ट काय आहे पाहूया. आता आपल्या डेस्कटॉप वरून एक वर्ड फाईल निवडा व ती डी ड्राईव्ह वर हलवा. ओके, तर डेस्कटॉप वरून फाईल क्रिएट करायसाठी, तर डेस्कटॉप वरून फाईल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप ओपन करायची गरज नाही, तुम्ही एक्सप्लोरर मध्ये सुद्धा डेस्कटॉप ओपन करू शकता. आता इथे वर्ड फाईल, ही एक वर्ड फाईल आहे माझ्याकडे, तर ही वर्ड फाईल राईट क्लिक करून आपण कट करायचे आणि डी ड्राईव्ह मध्ये जायचे आणि इथे आपल्याला पेस्ट करायची, कारण त्यांनी सांगितलंय की डी ड्राईव्ह मध्ये आपल्याला जी फाईल आहे ती हलवायची. तर हलवण्यासाठी किंवा मूव करण्यासाठी आपण कट पेस्टचा वापर करतो. ओके, तर अशा रीतीने आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केली. बाकी सर्च बॉक्सच्या मदतीने तुम्ही ट्रेस करू शकता, जसे आपल्या फाईलचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे, वीकली प्लॅनर, तर तुम्हाला असे सर्च करू शकता फाईल्स आणि तुम्हाला फाईल मिळेल. तसेच वाईल्ड कार्ड म्हणजे स्टार डॉट DOC, तर वाईल्ड कार्डच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही फाईल सर्च करू शकता. ओके, तर अशा रीतीने ही ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह केली. तर आज आपण काय शिकलो की जर तुम्हाला कोणत्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिकल कसे कराल. ओके, थँक्यू.